आपण जे बघताय हे कांदा लागवड यंत्र भारतातलं पहिलं, तर हे आम्ही विकसित केलं. तर आम्ही शेतकरी आणि इंजिनियर दोन्ही गोष्टी असल्यामुळं दोन्ही गोष्टी हँड इन हँड चालल्या. फ्रिक्वेन्सी आमची दोघांची मॅच झाली, कारण की माझा व्यवसाय वेगळा होता. माझा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस होता, सरांचा डेअरी व्यवसाय होता. पारंपरिक पद्धतीमध्ये साधारणपणे 160,000 180,000 आपली रोप संख्या बस, तर याच्यामध्ये मशीनद्वारे जर लागवड केली तर ती संख्या आपली 2,20,000 ते 2,75,000 आपण लावू शकतो. 5 माणसं जे आहेत ते 10 तास काम केल्यानंतर आपल्याला तेवढं काम पूर्ण होतं की ज्यासाठी पारंपरिक पद्धतीमध्ये 35-40 लेबर लागतात, तर त्याच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये आपल्याला 4,000-5,000 रुपये खर्च येतो. तर अशा पद्धतीने तुलना जर केली तर 5,500 आसपास आपल्याला खर्च येतो मशीनद्वारे, आणि पारंपरिक पद्धतीने 12,000 प्लस आपण 3,000 पकडले तर 15,000 रुपये खर्च. याच्यामध्ये जे उत्पन्नाची बाजू आहे, तर उत्पन्न त्यांचं नक्कीच 25% वाढले. हाय, हॅलो, नमस्कार, मी पियुषा, स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभातमध्ये. आपल्या राज्यात प्रमुख नगदी पीक म्हणून जे ओळखलं जातं ते म्हणजे कांदा, आणि आपल्या देशामध्ये तब्बल 12,00,000 हेक्टर क्षेत्र या कांदा लागवडीखाली येतं. परंतु कांदा लागवडीदरम्यान शेतमजूर असतील, बाजारभाव असेल, येणारा खर्च असेल, अशा अनेक आव्हानांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं. आणि याच सर्व गोष्टी लक्षात घेऊन राहुर येथील 2 तरुण शेतकऱ्यांनी अनोखी शक्कल लढवत कमीत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल यासाठी एक यंत्र तयार केलं आहे, आणि त्याच यंत्राची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत सौरभ सर आणि प्रसाद सर आपल्यासोबत आहेत. सर, खूप स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. सर, काय सांगाल नेमकी ही मशीन काय आणि ही संकल्पना कशी सुचली? तर आमच्या देवळी प्रवारा गावामध्ये एक शेतकरी राजा फार्मर्स क्लब आहे, त्या गटाचे आम्ही दोघं मेंबर आहोत. आणि आमच्या गटामध्ये नवीन नवीन उपक्रम राबवले जायचे, वेगवेगळ्या पद्धतीने पीक पद्धती कशी असावी, नवीन नवीन काय यांत्रिकीकरण करता येईल. तर हे करत असताना प्रामुख्याने शेतीमध्ये जी समस्या आहे ती मजुरांची आहे. तर वेगवेगळे उपक्रम करत असताना कांदा बियाणं कसं टाकावं ह्यासाठी आम्ही कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर इथे व्हिजिट दिली, आणि तिथे त्या फील्डवर बघितलं तर एका ओळीमध्ये असे बियाणं टाकलेले असायचे. तर ती जी प्रोसेस आहे ती आम्ही आमच्या शेतामध्ये राबवली, परंतु ते बी टाकण्यासाठी खूप लेबरला असं लागायचे. तर मग आम्ही हे जे काम आहे कष्टाचं आणि कुशलतेचं, हे काम यांत्रिक करण्याच्या याच्यातून कसं करता येईल त्यासाठी एक छोटं अवजार आम्ही दोघांनी मिळून तयार केलं, आणि आम्ही स्वतः ते वापरलं. आमच्या गटामध्ये ते वापरण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना दिलं, आणि त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते उत्तम आले. साधारणपणे 1.5 किलोमध्ये आपलं 1 एकरासाठी लागणारं बी आपल्याला लागू लागलं, आणि मजुरांचा जो प्रश्न आहे तो जवळजवळ 50-60% आपण सॉल्व करू शकतो. आणि ते यंत्र शेतकऱ्यांमध्ये चांगलं आवडीचं ठरलं, आणि शेतकऱ्यांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला. तर हे करत असताना पुन्हा प्रश्न उभा राहतोय की आपण जी शेती करतो याच्यामध्ये प्रामुख्याने मुद्दा असेल तर तो मजूर शेतमजुरांचा आहे. आणि शेतमजुरांचा जो विषय आहे की आता शेतमजूर शेतामध्ये काम करण्यासाठी दजावत नाही किंवा इतर काही गोष्टी असतील, तर शेतकऱ्यांना जो प्रश्न आहे तो कशा पद्धतीने सॉल्व केला पाहिजे. आता तसं बघितलं तर कांदा हे एक नगदी पीक आहे, याच्यामध्ये शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे पैसा मिळतोच, परंतु त्याच पटीमध्ये त्याच्यामध्ये मनुष्यबळ पण गरजेचं आहे. तुलनेमध्ये ऊसाचं जर बघितलं तर ऊसामध्ये उत्पन्न मिळतं शेतकऱ्यांना, परंतु त्याच्यामध्ये मजूर कमी आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा कल हा ऊसाकडे असतो किंवा इतर पिकांकडे असतो. तर कांद्यामध्ये जे मजूर लागतात, समजा लागवडी करता जे मजूर लागतात तर त्याची संख्या खूप असते. साधारणपणे एकरी आपल्याला 30-40 मजूर 1 एकर लागवडीसाठी लागतात, आणि हाच धागा पकडून की शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, त्यांच्या जो मजुरीचा जो मनुष्यबळ आहे हे कमी झालं पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आम्ही दोघांनी प्रयत्न केले. आणि कांदा लागवड यंत्र हे आपल्या शेतीमध्ये असावं किंवा आपल्या भारतीय शेतीमध्ये मशीनी यांत्रिकीकरणाच्या याच्यातून लागवड व्हावी म्हणून आम्ही तो प्रयत्न केला. साधारणपणे 2016 आम्ही कामात सुरुवात केली होती, तर गेले 4-5 वर्षानंतर प्रयत्न केल्यानंतर आपण जे बघताय हे कांदा लागवड यंत्र भारतातलं पहिलं, तर हे आम्ही विकसित केलं. तर आज ते शेतकऱ्यांमध्ये चांगल्या प्रकारे
वापरलं जातं आणि त्याचे उत्तम रिझल्ट पण शेतकऱ्यांना येत आहे. जसं तुम्ही सांगितलं की 5 ते 6 वर्ष गेली तुमचं या सगळ्या प्रोसेसमध्ये यंत्र घडवतानाच्या, तर तो प्रवास नेमका कसा होता त्याबद्दल काय सांगा? याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने, कोणती गोष्ट करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो का पैसा, त्याला जो इनपुट लागणार आहे पैशाचा तो कसा. तर जसं सरांनी सांगितलं का पेरणी यंत्र आम्ही विकसित केलं, त्याचं मार्केट केलं आणि त्या मार्केट केल्यानंतर त्याच्यातून जो रेव्हेन्यू आम्हाला जनरेट झाला त्या रेव्हेन्यूचा आम्ही या ठिकाणी ह्या मशीनसाठी पुरेपूर उपयोग केला. त्याच्यामध्ये खूप मोठे कॅपिटल एक्सपेंडिचर आपल्याला लागले. तर जसं हे प्रत्येक गोष्ट कस्टमाईज केलेली असल्यामुळे त्याला डाय डेव्हलपमेंटमध्ये मोठं कॅपिटल आपल्याला लागले, तर ते त्यातनं मिळालं. दुसरं, केंद्र सरकारची स्टार्टअप इंडियामधून जी योजना आहे RQVY रफ्तार, त्यातनं पण आम्हाला ह्या मशीनसाठी ग्रांट मिळाला आणि त्या ग्रांटचा उपयोग करून आम्ही ह्या ठिकाणी मशीन हे डेव्हलप केले. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय जो पैशाचा आहे तो त्या पद्धतीने सॉल्व झाला. बाकी खुद्द आम्ही शेतकरी आणि इंजिनियर दोन्ही गोष्टी असल्यामुळं दोन्ही गोष्टी हँड इन हँड चालल्या, फ्रिक्वेन्सी आमची दोघांची मॅच झाली, त्यामुळं हे विकसित करण्यासाठी टेक्निकली अडचण आम्हाला आली नाही आणि इकॉनॉमिकली जी अडचण होती ती त्या पद्धतीने आम्ही सॉल्व. सर्वात घरच्यांचा कसा सपोर्ट होता? याच्यामध्ये सुरुवातीच्या काळात म्हणजे शेत म्हणजे घरच्यांनाही तो प्रश्न पडायचा की हे मुलं काय करताय, कारण की हा त्यांचा, कारण की माझा व्यवसाय वेगळा होता, माझा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस होता, सरांचा डेअरी व्यवसाय होता आणि त्यांचा मूळ व्यवसाय सोडून दुसरीकडं भलती सलतीकडे हे वेळ येत आहे असं घरच्यांना वाटायचं. परंतु जसे जसे दिवस गेले, जसे जसे रिझल्ट दिसायला लागले, जसे जसे शेतकऱ्यांमध्ये आम्ही प्रचलित होत गेलो, मशीन प्रचलित होत, तसं तसं घरच्यांनाही महत्त्व पटलं की यांनी काहीतरी, मुलांनी काहीतरी भरीव काहीतरी केलेलं आहे. असं आता ही जी मशीन आपण पाहतोय, साधारण कशा पद्धतीनं याचा उपयोग केला जातो त्याबद्दल थोडक्यात काय सांग? याच्यामध्ये आपण जर बघितलं, विदेशामधली शेती जर बघितली तर ती खूप स्मार्टली केली जाते, तितकासा स्मार्टनेस आपण आपल्या भारतीय शेतीत आणू शकलो तर कदाचित तरुण जे शेतीपासून लांब चालले दुरावलेत ते जवळ येतील. तर त्या प्रेरणेतून आम्ही हा विचार केला का मशीन स्मार्टली कसं काम करता येईल. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय कसा असतो का मजूर तर प्रचंड लागत आहे पण होणारं काम पण प्रिसिजनमध्ये होणं गरजेचं आहे. तर प्रिसिजनवरती कॉन्सन्ट्रेट केलं आपण सुरुवातीला का, जसं रोप संख्या असते तर पूर्ण जगात जर विचार केला सगळ्या पिकांचा, सगळ्यात जास्त सदन लागवड, सगळ्यात जास्त हायडेन्स लागवड ही कांदा पिकाची, ती पण भारतीय कांदा पिकाची आहे. विदेशामध्ये कमी रोपसंख्या लावली जाते पण तुलनेने भारतात जास्त रोपसंख्या लावली जाते, कारण की भारतीय कांद्याची साईज तुलनेने कमी असते आणि भारतीयांना तो तुलनेने कमी असलेला कांदाच जास्त चालतो. दुसरा विषय असा का हे हाय डेन्सिटी लागवडीसाठी प्रेसिजन इम्पॉर्टंट, दोन ओळीतली अंतर आणि दोन रोपातील अंतर हे मेंटेन झालं पाहिजे, म्हणजे एक्स ॲक्सिस रो टू रो डिस्टन्स, वाय ॲक्सिस प्लांट टू प्लांट डिस्टन्स अँड झेड ॲक्सिस म्हणजे रोपाची जी खोली जमिनीच्या खाली ती पण प्रॉपरली आपली मेंटेन झाली पाहिजे. तर ह्या दृष्टिकोनातून आम्ही हे मशीन डेव्हलप केलं. दुसरं का जे सॉईल प्रिपेरेशनचं काम असतं, म्हणजे बेसिकली आपण बेड बनवणं असेल, वाफा बनवणं असेल, तर हे ह्या मशीनबरोबर सायमल्टेनियसली चालतं, मग तिथं ते एक ऑपरेशन शेतकऱ्याचं कमी होणार. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय का शेतकऱ्यांकडे उपलब्ध साधन सामग्रीत हे काम चाललं पाहिजे, म्हणून मग आम्ही हे ट्रॅक्टर ऑपरेटेड मशीन डेव्हलप केलं. त्याच्यात फक्त एक स्पेशल रिक्वायरमेंट ट्रॅक्टरची अशी असते का आपल्याला क्रिपर गिअर असणारा ट्रॅक्टर गरजेचा आहे, जेणेकरून जो रेग्युलर ट्रॅक्टरपेक्षाही स्लो स्पीडने हा चालणारा ट्रॅक्टर असतो तर तो या मशीनसाठी गरजेचं आहे. मशीनद्वारे काम करून घेत असताना पिकाची जी क्वालिटी मेंटेन करणं असते एक चॅलेंज असतं, तर या मशीनद्वारे ती क्वालिटी कशी मेंटेन केली जाते? तर आता जनरली लागवड जी असते पारंपरिक पद्धतीची, यामध्ये काय करतात की शेतकरी आधी जमीन तयार करतो, वाफे वगैरे पाडणं असेल बेड करणे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रोप लागवडीसाठी मजूर लावतात, ती मजूर असे लाईनमध्ये रेष ओढून त्याच्यामध्ये रोप ठेवतात, असं झोपवलं जातं आणि नंतर त्याच्यावर माती लुटली जाते, असं करत करत पूर्ण लागवड होते. त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्याला पाणी दिलं जातं. तर ही पद्धत जनरली आपण पारंपरिक पद्धतीमध्ये बघतो. याच्यामध्ये मशीनमध्ये असं आहे की वन टाईम आपलं बेड किंवा वाफा तयार होणार आहे,
प्रामुख्याने बेड हा ठिबकसाठी वापरला जातो आणि साधा वाफा जो आहे तो फ्लड इरिगेशनसाठी वापरला जातो. आता आपल्या शेती आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या जे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 80-90% शेतकरी सध्याला फ्लड इरिगेशनवर आहेत. तर ज्यावेळेस लागवड करतोय मशीनने त्यावेळेस एकाच वेळेस बेड किंवा वाफा पडणार आहे आणि त्याच वेळेस आपली लागवड पण होणार आहे. तर लागवडीमध्ये सगळ्यात मोठा जो विषय आहे की रोप लागवडीची पद्धत. जनरली आपण बघितलं की असे झोपून रोपं लावतात मजूर. तर मशीनमध्ये काय असतं की रोप सरळ उभं लावलं जातं ठराविक खोलीवर असतं आणि ज्यावेळेस आपण पाणी येऊन नंतर पीक उभं राहतं ते 0 डेमध्ये सेटिंग होतं. त्याच्यानंतर का दोन ओळीतलं जे अंतर आहे हे स्पेसिफिक असतं आणि म्हणजे आपण दोन ओळीतलं अंतर 5.5 इंच ठेवलं आहे आणि दोन रोपातलं अंतर सीझननुसार व्हॅरी होतं. तुम्ही 4.5 इंच किंवा 5.5 इंचापर्यंत आपण ते लावू शकतो. त्याच्यामध्ये जी रोपातील अंतर आहे हे चौरस असतं. 4 रोपातलं अंतर चौरस असतं. जनरली मनुष्य ज्या पारंपरिक पद्धतीने लावतो त्यावेळेस त्या आहेत आकृती किंवा दोन ओळीतलं खूप अंतर असतं. दोन रोपातलं अंतर ओळीतल्या जवळजवळ असतं. त्याच्यामुळे कांद्याची जी साईज आहे ही कमी जास्त होते. आपल्या मशीनच्या याच्यामध्ये काय होते की चौरस लागवड झाल्यानंतर प्रत्येक रोपाला पाणी हवा आणि खाद्य असेल खत असेल हे सम प्रमाणात मिळतं. त्याला वाढीसाठी पोषक वातावरण अवेलेबल होतं. त्याच्यामुळं आपला कांद्याची रोपं जी आहे ही उत्तम आणि निरोगी असतात. त्याच्यानंतर जमिनीमध्ये ठराविक खोलीवर लागवड झाल्यामुळे सनबर्निंग जो विषय आहे तो कारण जमिनीचा कांद्याचा कंद हा जमिनीच्या आतमध्ये असतो त्याच्यामुळे त्याला सनबर्निंग हा प्रकार होत नाही. जमिनीमध्ये असलेला कंद हा पूर्ण गोल असतो त्यामुळे मार्केटमध्ये अशा कांद्याला मागणी मोठ्या प्रमाणावर असते. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये फरक होतो की आपली रोप याची उत्पन्न जे आहे कांद्याचं हे चांगल्या प्रकारे आणि मार्केटला जे आवश्यक आहे त्याप्रमाणे ते उत्पन्न आपल्याला याच्यामध्ये मिळतं. साधारण आता पारंपरिक शेती आणि आता हे मशीनद्वारे तुम्ही जी शेती करताय आपण जर कम्पॅरिझन केलं तर आर्थिक जे गणित आहे त्याबद्दल काय सांगता येईल? तर याच्यामध्ये असं आहे की पारंपरिक पद्धतीमध्ये आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने रेट आहेत म्हणजे लागवडीची हे घेतात. पण मनुष्य बळाचा जर विचार केला तर प्रति एकर आपल्याला साधारणपणे 30-35 लेबर लागतात. तर तेच काम मशीनमध्ये आपण 5 मजुरांच्या सहाय्याने करू शकतो. 5 माणसांनी सलग 10 तास काम केल्यानंतर आपल्याला 1 एकर क्षेत्र कव्हर होते. याच्यामध्ये मॉडेलनुसार ते जसं मॉडेल असेल त्यानुसार आपलं लागवडी क्षेत्र वाढू शकतं. आता सगळ्यात जे छोटं मॉडेल आहे समजा 5 सीटरचं मॉडेल आहे ते 5 माणसं बसतात. 5 माणसं जे आहेत ते 10 तास काम केल्यानंतर आपल्याला तेवढं काम पूर्ण होतं की ज्यासाठी पारंपरिक पद्धतीमध्ये 35-40 लेबर लागतात. तर हा आहे विषय. पैशाच्या स्वरूपात जर विचार केला तर पारंपरिक पद्धतीमध्ये 10-12 हजार रुपये सर्वसाधारण रेट आहे. बाहेरच्या राज्यामध्ये जर आपण मध्य प्रदेशमध्ये जर विचार केला तिथे 15-16 हजार रुपये आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सध्या 10-12 हजार रुपये रेट आहे. तर त्याच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये आपल्याला 1-4 हजार ते 5 हजार रुपये खर्च येतो. म्हणजे त्याचं विश्लेषण जर करायचं ठरलं तर 5 सीटर मशीन जे आहे त्याच्यावर 5 माणसं बसतात. प्रति माणसी 400 रुपये जर पकडले 10 तासाचे तर 4×5 = 20 म्हणजे 2000 ते होतात. ट्रॅक्टरचं डिझेल हे आपण 1000 रुपयाचं लागतं आपल्याला आणि त्याच्यानंतर जो ड्रायव्हर असतो त्याचे 500 रुपये असे सर्व मिळून आपल्याला साधारण 3.5-4 हजाराच्या आसपास जातो. आपण पूर्ण टोटल खर्च 4.5 हजार धरला तर 12 हजार वर्सेस 4.5 हजार रुपये तर असं आपलं याच्यामध्ये तफावत बसते. त्याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये क्षेत्र तयार करण्यासाठी वेगळं मजुरी द्यावी लागते. साधारणपणे 1.5 ते 2 हजार रुपये किंवा 3 हजारापर्यंत आपल्याला त्याच्यात खर्च करावे लागतात. ते याच्यामध्ये होत नाही कारण आपली लागवडीचं काम आणि वाफे भरण्याचं काम हे 1 टाइम चालतं. तर अशा पद्धतीने तुलना जर केली तर 5.5 हजाराच्या आसपास आपल्याला खर्च येतो मशीनद्वारे आणि पारंपरिक पद्धतीने 12 हजार प्लस आपण 3 हजार पकडले तर 15 हजारापर्यंत खर्च. पारंपरिक पद्धतीमध्ये साधारणपणे 1,60,000 ते 1,80,000 आपली रोपसंख्या बसते. तर याच्यामध्ये मशीनद्वारे जर लागवड केली तर ती संख्या आपली 2,20,000 ते 2,75,000 आपण लावू शकतो. म्हणजे ही संख्या जी आहे सीझननुसार कमी जास्त करता येऊ शकते. म्हणजे आपण जर नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये लागवड करणार असाल तर आपण 2,30,000 रुपये आपण लावली पाहिजेत. आणि तुम्ही जर लेट होत असाल जानेवारीमध्ये किंवा जात असाल 15 जानेवारी तर त्यावेळेस आपली रोपाची संख्या ही वाढली पाहिजे. तर साधारणपणे 2,75,000 लोक रोपं आपण त्याच्यामध्ये लावली पाहिजे. आता हे संख्या गणित असं आहे की मी जे सांगितली 2,30,000 रोपं आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लावायची आणि सरासरीमध्ये आपण जर 100 ग्रामचा कांदा पकडला
तर आपलं उत्पन्न हे 20 टनाच्या पुढे जाऊ शकतं. जेणेकरून आत्ताचं जे उत्पन्न आहे हे साधारणपणे 11-12-13 टनापर्यंत आहे. तर याच्यामध्ये उत्पन्न वाढण्याचं एक महत्वाचं कारण आहे की जी संख्या गणित आहे म्हणजे मजुरांकडून आपण जे लावतो त्याच्यामध्ये 1,60,000 रुपये ते 2,30,000 म्हणजे ही जी तफावत आहे ही आपली याच्यामध्ये आपल्याला रोपाची संख्या वाढल्यामुळे उत्पन्न वाढते. तर अशा पद्धतीने सीझननुसार आपण हे कमी जास्त करू शकतो. पारंपरिक पद्धतीमध्ये मजुरांकडून वर्षभर सारख्या प्रमाणात लागवड केली जाते. जानेवारीत असेल किंवा डिसेंबरमध्ये असेल आहे त्याच याच्यामध्येच लागवड केली जाते. तर मशीनमध्ये काय होते की आपल्याला ही संख्या कमी जास्त करता येऊ शकते याच्यामध्ये. तर एकूणच आता हे जे मशीन आहे सेमी ऑटोमॅटिक कांदा लागवड मशीन आपण जे म्हणतो, तर आता काही शेतकऱ्यांनी त्याचा उपयोग केला असेल त्यांच्या शेतीसाठी, तर त्यांचा अनुभव कसा होता, त्यांनी तुमच्याशी काही गोष्टी शेअर केल्या असतील त्याबद्दल काय सांगा. त्याच्यामध्ये जे उत्पन्नाची बाजू आहे तर उत्पन्न त्यांचं नक्कीच 25% वाढले तुलनेने. आणि अजून त्यातला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर ती पोस्ट हार्वेस्ट क्वालिटी जी त्यांना मिळाली. कांद्याचं ग्रेडिंग करायची त्यांना गरज पडली नाही, ग्रेडिंगचा खर्च त्यांचा वाचला. कांदा पूर्ण एकसारखं गोलाकार आणि चांगला रंग दर्जेदार त्याची वरची जे आवरण आहे ते दर्जेदार मिळालं. त्याच्यामुळं त्यांना मार्केटमध्ये पण रेट चांगले मिळाले, म्हणजे यील्ड वाढलं, पोस्ट हार्वेस्ट क्वालिटी वाढली, त्यामुळं त्यांना मार्केटला रेटही वाढला. हे सगळ्या गोष्टींचं गणित करता त्यांना एकंदर विन विन सिच्युएशन, त्यांची मोर दॅन 25% त्यांना फायदा झाला आहे. खर्च 50% लागवडीचा कमी झाला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला एकंदर त्यांचा फायदाच फायदा. विविध जे कृषी विद्यापीठं आहेत किंवा कांदा लसूण संशोधन केंद्रासारखे जे इन्स्टिट्यूट आहेत कांद्यामध्ये काम करणारे, त्यांनी एक आपल्याला इकॉनॉमीची गाईडलाईन दिलेली का साधारण 12x14 किंवा 10x14 सेंटीमीटरवरती लागवड करावी. पण प्रत्यक्षात लेबरनी ते शक्य होत नाही, आपल्याला कन्सिस्टन्सी मिळत नाही, म्हणून मशीनचा आधार घेऊन आपण त्या गोष्टी करू शकतो. त्याच्यामध्ये लागवड केल्यानंतर आपण बऱ्याचशा वेळेस जाणवतं का पोस्ट प्लांटेशन मॉर्टॅलिटी जे म्हणतो आपण, म्हणजे रोपांची मर होते, तर ती मर कमी करण्यासाठी रोपांची खुली त्या ठिकाणी काम करते. रोपांची खुली जर ऑप्टिमम लेवलला असेल तर त्या ठिकाणी मॉर्टॅलिटी आपली कमी होते आणि त्यामुळे नुकसान आपलं कमी होऊ शकतं. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, मोठं मशीन जेव्हा असतं त्याला मेंटेनिंग करणं खूप महत्त्वाचं असतं, तर त्याचा खर्च असतो किंवा ह्याबद्दल काही डिटेलिंग थोडं सांगता येतील. याच्यामध्ये मशीन खुद्द आम्ही शेतकरी असल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांचा विचार करूनच हे मशीन डेव्हलप केलं आहे. हे टोटल मशीन मेकॅनिकल आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही हवेच्या दाबाचा म्हणजे न्यूमॅटिक वापर केला नाही, ऑइल प्रेशरचा म्हणजे हायड्रॉलिकचा वापर केलेला नाही, टोटली PTO चालतं हे मशीन ट्रॅक्टरच्या. तर मेकॅनिकल असल्यामुळं याचे सगळे पार्ट्स हे रिपेरेबल आहेत आणि याला मेंटेनन्स पण खूप कमी असतो. त्याला फक्त रेग्युलर ऑइलिंग ग्रीसिंग वगैरे जर केलं तर त्यात फार काही मोठा मेंटेनन्स या मशीनला नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे किंमत, त्याबद्दल काय सांगा. आता याच्यामध्ये 3 मॉडेल्स आहेत मशीनचे. हे बेसिक जे दिसतंय आपल्याला समोर हे 5-seater मॉडेल आहे. 5-seater म्हणजे याच्यावरती 5 मजूर बसून काम करतात. 1 6-seater आणि 8-seater असे 3 मॉडेल आहेत. प्रत्येकाचा लेआउट वेगळा वेगळा आहे. 1.5-foot बेड पडतो, 1.7-foot बेड पडतो, 2.5-4-foot बेड पडतो. आणि ट्रॅक्टरची रिक्वायरमेंट पण वेगळी आहे. 8-seater मशीनला 4-wheel drive गरज असते, त्यामध्ये 2-wheel drive चालतो. तर बेसिक जे 5-seater मशीन आहे याची किंमत 3,54,000 आहे आज. आता 2023 विषय आहे आज. 4,14,000 6-seater अँड 5,51,000 रुपये ही 8-seater किंमत आहे. याच्यामध्ये बेड मेकर हा इन्क्लूड असतो. आमचा जास्तीत जास्त प्रयत्न काय की शेतकऱ्यांनी आधुनिकतेकडे जावं, मायक्रो इरिगेशनकडे वळावं, म्हणून बेड मेकर आम्ही कंपल्सरी शेतकऱ्यांना देतो. आणि जी दुसरी पद्धत आहे फ्लड इरिगेशनची, जी वाफा पद्धत किंवा सारा पद्धत म्हणतो, तर त्याचं एक्स्ट्रा आपण असेंब्ली घेऊ शकतो शेतकरी. त्याचे जवळजवळ 14,000 रुपये एक्स्ट्रा या मशीनबरोबर लागतात. सर मला सांगा की शेतमजूर जे असतात त्यांना देखील कांदा लागवडी दरम्यान अनेक समस्या येत असतात, तर त्यांचा या मार्फत कसा फायदा होऊ शकतो. याच्यामध्ये आपण बघतो का शेतीचे जे कामं असतात प्रामुख्याने हे महिला शेतमजूर त्या ठिकाणी करतात. कांदा लागवडीचा ज्यावेळेस हंगाम असतो तो पीक पिरियड असतो, विंडो कमी असते, आपल्याला महिना फार तर फार 2 महिने एवढाच पिरियड असतो का कांदा लागवडीचा असतो. आणि त्याच्यामध्ये ते जास्तीत जास्त आउटपुट देऊ शकतील किती हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो. महिला मजुरांचा विचार करता कांद्याची लागवड 2 पद्धतीने केली जाते, एक कोरड्यात लागवड आणि एक ओल्यात लागवड. ज्यावेळेस ओल्यात लागवड केली जाते
पूर्णपणे दिवसभर कमरेत वाकून त्या ठिकाणी काम करावं लागतं. आणि मग तिथून काय होतं का कमरेच्या दुखण्यांचे असे काही समस्या निर्माण होतात. किंवा बऱ्याच वेळा आपण बघतो का वयस्कर ज्या लेडीज आहेत त्या या ठिकाणी काम करतात आणि त्यांना मग दिवसभर वाकून काम करणं असेल किंवा मग त्यांना गुडघ्याचे त्रास त्या ठिकाणी पडड्यात जर लागवड असेल तर जमिनीवर बसून त्या ठिकाणी काम करावं लागतं. तर ह्या सगळ्या समस्यांना हे एक उत्तर असू शकतं का जी आपण म्हणतो का त्याला एक प्रॉपर वर्ड आहे फार्म ड्रजरी म्हणतो तो त्या ठिकाणी आपण कमी करतोय. म्हणजे जी महिला मजुरांना बसून या ठिकाणी काम करायचं याच्यामध्ये विशेष करून काम काय असतं का माती बाजूला करणं रोप ठेवणं आणि परत माती ती सारून देणं. तर ह्या सगळे जे ऑपरेशन्स आहेत म्हणजे याच्यामध्ये लेबरला फक्त रोप टाकण्याचंच काम या मशीनमध्ये करायचं त्याच्यामुळं सुलभतेने ते त्या ठिकाणी काम करू शकतात. अगदी बसून आरामशीर खुर्चीत जसं आपण म्हणतो का ऑफिसमध्ये बसून दिवसभर काम केलं जातं तसंच त्या पद्धतीचं एक एन्व्हायरमेंट क्रिएट करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आता ह्या मशीनवर प्रायोरिटीने आम्ही बारकाईने जर बघितलं जे वयस्कर महिला आहेत त्या शक्यतो जी आता ती कशी असते जनरली टोळी असती लेबरची त्या टोळीमध्ये वयस्कर महिलांना स्थान दिलं जात नाही कारण की त्यांच्याकडनं आउटपुट निघत काम करत नाहीत. त्यांच्यासाठी हे खूप चांगलं ऑप्शन्स ठरतोय. म्हणजे याच्यामध्ये वयस्कर ज्या महिला आहेत त्या प्रायोरिटीने याच्यावरती काम करतात कारण की त्यांना कष्ट त्या ठिकाणी कमी आहेत. एकूणच आता शेतकऱ्यांना काय आव्हान कराल? शेतकऱ्यांना मी असं आव्हान करेल आम्ही त्या मजुराची समस्या जी आहे म्हणजे अक्षरशः मजूर समस्येचा आता कडेलोट झाला आहे. मजूर मिळणं ह्या भविष्यात तसं कठीण झालं आहे. मग आपण यांत्रिकीकरणाचा आधार घेऊन शेती इथून पुढे केली पाहिजे आणि यंत्राच्या हिशोबानं आपण आपल्या शेतीत काही बदल केले पाहिजे ना की आपल्या शेतीच्या हिशोबानेच यंत्र डेव्हलप झाली पाहिजे असं अपेक्षा करणं चुकीचं आहे. जे मशीन्स आता नव्याने मार्केटमध्ये येत आहेत त्या हिशोबाने आपण आपल्या शेतीत काही बदल करून घ्यावेत आणि जिथं मार्जिनल फार्मर्स आहे ज्यांना शक्य नाही मशीन अफोर्ड करणं त्यांनी एकत्र येऊन गटशेती करून या गटशेतीच्या माध्यमातून यंत्र खरेदी करून ते वापरावीत. कारण इथून पुढचा काळ हा यंत्रिकीकरणाचा आहे. यंत्रिकीकरणामध्ये आपल्याला नफा मिळतो प्रिसिजन मिळतं ॲक्युरेसी मिळते आणि खर्चही कमी. आमच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधायचा असेल तर राहुरीमध्ये देवळाली प्रवारामध्ये आमचं सगळं कामकाज चालतं. प्रत्यक्षात येऊन तुम्ही माहिती जाणून घेऊ शकता किंवा आमचा संपर्क क्रमांक आहे 97301230005 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून अधिकची माहिती मिळवू शकता. आमचे जे वेबसाईट वगैरे आहे त्याला पण व्हिजिट करून तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता. नक्की सर, खूप महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही आम्हाला दिलीत आणि हे जे इनोव्हेशन आहे ते कृषी क्षेत्रामध्ये नक्कीच क्रांती घडवणार असं आपण म्हणू शकतो. खूप खूप धन्यवाद आमच्याशी केलेल्या बातचितीबद्दल. तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि प्रभातच्या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.